खामगाव तालुक्यात 2 डिसेंबर पासून दुष्काळ जागर यात्रेस प्रारंभ झाला असून खामगाव तालुक्यात गेल्या 4 वर्षापासून पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकरी वर्गाला आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. अशा शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि शेतकरी पुन्हा जागा होण्यासाठी ही दुष्काळ जागर यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेकडो गावांना भेट आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती या माध्यमातून घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दुखावर उपाय काढण्यासाठी त्याचबरोबर या सरकारला शेतकऱ्यांप्रती निर्णय घेण्यासाठी बाध्य करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. 9 दिवसीय दुष्काळ जागर यात्राचा समारोप हा अटाळी या गावात होणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरीचे खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, गजानन अहमदाबादकर, चंद्रकांत वानखडे, प्रकाश पोकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. तत्पूर्वी आता पाहुजिरा येथून या यात्रेला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला शेतकरीसह सर्वसामान्य यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कैलास पाटे यांच्या नेतृत्वात ही दुष्काळ यात्रा काढण्यात आली असून या दुष्काळ यात्रेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू असा निर्धार फाटेसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी गिरीधर देशमुख, राजू नाकाडे, प्रकाश पाटील, समाधान भातुरकर, श्रीकृष्ण काकडे गावातील स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती खामगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी फारुख सर यांनी दिली.